एक गणित दिलेलं आहे बघा, जर 7 बायका 7 झाडूंनी 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात तर 3 बायका 3 झाडूंनी 3 मजले किती तासात स्वच्छ करतील. आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी एकच ट्रिक शिकलेली आहे, ती म्हणजे MDH/W. तर MDH मसाल्यांचा आपण इथे वापर करत असतो, ह्या टाईपच्या गणितामध्ये MDHचा वापर करत असतो. तर M1D1H1/W1 इज इक्वल टू काय असतं, M2D2H2/W2. तर आत्तापर्यंत काय व्हायचं, MDH, M म्हणजे काय तर मेन किंवा माणसं, जे काही माणसं कामावरती आहे, म्हणजे इथे 7 बायका आहेत, मेनच्या जागी माणसं आहेत, बायका आहेत. डी म्हणजे काय तर दिवस, किती दिवस काम केलं. एच म्हणजे काय तर किती तास काम केलं, आर्स, डेज. ठीक आहे, हे झालं MDHचा फॉर्म्युला. पण आता इथे काय केलं यांनी, 7 मजले काम. आता इथे जर बघायला गेलं पहिल्या याच्यात 7 बायका, म्हणजे M1च्या जागी तुम्ही 7 घेऊ शकता. इथे काय आहे, डी दिवस दिलेला नाही आहे, सरळ सरळ दोन्ही साईडचे डी काढून टाकायचे. H1 म्हणजे काय तर किती तास काम केलं, तर त्यांनी 7 तास स्वच्छ केलेलं आहे. भागीला किती काम केलं आहे त्यांनी, तर 7 मजले झाडायचं काम केलेलं आहे. बरोबर 3 बायका 3 झाडूंनी 3 मजले साफ करत आहे, आणि तुम्हाला विचारलं आहे की त्यांना किती तास लागत आहे. सॉरी, 3 झाडूंनी सध्या इथे काढून टाकूया. आत्तापर्यंत MDH हा फॉर्म्युला चालत होता, आणि हे गणित मी तुम्हाला सांगतो, SSC स्टाफ सिलेक्शन लेवलचं गणित आहे, किंवा त्याच्यापेक्षा खतरनाक गणित म्हणू शकता तुम्ही, कारण की भरपूर विद्यार्थी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज झाले असतील. तर इथे तुम्हाला काय वापरावं लागणार आहे, MDH/W1 MDEH/W2. तर आता हे MDH मसाल्याचं आपण एक्सटेन्शन केलेलं आहे, तर ई म्हणजे काय तर क्षमता, ई म्हणजे काय तर क्षमता. हे ई म्हणजे, सॉरी, इथे M2D2E2H2 असेल, इथे पण काय येणार आहे, ई म्हणजे क्षमता, म्हणजे त्यांच्याकडे काय क्षमता आहे. समजा ह्याच्याकडे 3 झाडू आहेत, म्हणजे हा 3 झाडू बनवत आहे असा एक प्रकारे असं समजा. तर हा किती बनवत आहे, सॉरी, हे 7 झाडू बनवत आहेत, तर हे किती झाडू वापरत आहेत, तर यांच्या क्षमता 3 झाडू वापरायचं आहे, म्हणजे तेवढी जास्त क्षमता यांची आहे, आणि यांची क्षमता काय आहे, कमी आहे. म्हणजे जेवढे जास्त झाडू ते झाडणार तेवढ्या झाडूंनी, तेवढ्या जास्त क्षमता त्यांच्याकडे आहेत, आणि यांच्याकडे तेवढ्या कमी झाडू आहेत. तर MDH आत्तापर्यंत चाललेला आहे आपला, तर इथून पुढे MDEH असं तुम्ही त्याचं एक्सटेन्शन म्हणून लक्षात ठेवू शकता, की MDH मसाले आता थोडेसे वाढलेले आहेत, त्यामध्ये ई मसाला टाकून घ्या. तर हा जो आहे 7 तास काम केलं, किती झाडूंनी, 7 झाडूंनी, की ह्याच्या जागी समजा 7 झाडू नसते, तर यांनी जर असं सांगितलं असतं की ह्या 7 पट काम करू शकतात आणि ही 3 पट काम करू शकतात, तर पट म्हणजे काय, तर पट म्हणजे सुद्धा त्यांचं काम होणार आहे, किंवा कोणतंही काम जे त्यांची क्षमता दर्शवत असेल तर ते काय असणार आहे, त्यांची क्षमता असणार आहे. तर इथे काय येईल, 3 × 3 × तुम्हाला तास काढायचे आहेत, तर काय येणार आहे, हा 7 कटेल, हा 3 कटेल, इथे येईल 7 × 7 = 49, आणि हा जो 3 आहे एचच्या गुणाकारामध्ये तो काय येणार, इथे छेदात जाणार आहे. तर एच बरोबर काय येणार आहे, तर एच बरोबर येणार आहे 49/3. म्हणजेच काय, तर ह्याने ह्याला भाग दिला तर काय येणार आहे, 49/3 37 खाली किती उरला, 1. तर आता उत्तर किती आलेलं आहे, 16, एकच उत्तर आहे, डायरेक्ट तुम्ही असंही मारू शकता, बाकी उरला 1 हा वरच्या साईडला लिहितो आपण, आणि जी छेदातली संख्या असते, जी भाग देणारी संख्या असते, ती 3. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याला अशा प्रकारे सुद्धा काढू शकता, म्हणजे हे उत्तर नाही सापडलं तर त्याला परत डिवाइड करायचं. ठीक आहे, तर आता याची शॉर्ट ट्रिक काय, तर ज्या क्षमता आहे, म्हणजे काय करायचं, 7 झाडू 7 बाया 7 याने काय, तर 7 दिवसात हे करतात, तर काय 3 बायका 3 झाडूंनी किती तासात काम करतील, हे आता पटापट जर तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट असतील तर गणित सहज सुटण्यासारखं आहे, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. फक्त तुम्हाला इथे कन्सेप्ट हा समजायचा होता,
की एम डी एच मसाले आत्तापर्यंत आपण शिकलो आहे त्याला फक्त एक्सटेन्शन लावायचं आहे, ठीक आहे, ई लावायचं आहे, जे की इफिशियन्सी दाखवतं. इफिशियन्सी म्हणजे त्यांची क्षमता. बघा, तुमचे काही डाऊट्स असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे, हा क्यू आर कोड स्कॅन करा. ज्यांना क्यू आर कोड स्कॅन करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी हाय क्वालिटीचे व्हिडिओज, म्हणजे ज्याच्या यूट्यूबमध्ये सेटिंग असते ती सेटिंग करा आणि त्यानंतर ह्या चॅनलला कनेक्ट व्हा. जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण फक्त 69 रुपयामध्ये मेंबरशिप ऑफर करत आहोत, तर त्याचे व्हिडिओज कोणते कोणते आहे ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा. आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा. धन्यवाद.